सर माझं ऐका ना प्लीज सर, अदिती सगळ्यांना सांगून टाकेल, माझं पितळ उघडं पडेल. हे असं काही होणार नाहीये सर. मला सगळ्यांचे मिस कॉल आले, ते सगळे माझी वाट बघत असणार, तिकडे जाऊन तमाशा होणार आहे. अदितीला खोटं बोलता येत नाही, तिने सगळं खरं खरं सांगितलं असणार की सिद्धूला अमेरिकेला जायचंय, इथे त्याला या गावात त्याची ग्रोथ दिसत नाहीये. आणि हे पण सांगितलं असणार की त्याला फॅक्टरीची जबाबदारी नकोय म्हणून तो भूमिपूजनाला आला नाही. सो व्हॉट. अरे पण चांगलंच आहे ना, कधी ना कधी तर सांगावं लागणारच की नाही. हो पण माझ्या पद्धतीने सर, ती सगळी माझी माणसं आहे, त्यांना दुसऱ्या कोणाकडून कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि त्यांना दुखवून मला अमेरिकेला जायचं नाहीये. हे बघ सिद्धार्थ, जास्त विचार करू नको. आणि तू जर असा विचार करत राहिलास ना तर खूप उशीर होईल, आणि ऑलरेडी उशीर झालेला आहे. तरी मी सांगायला हवं, आदितीने नको. हे बघ सिद्धार्थ, तू तुझ्या डिसिजनवर फर्म राहा. घरच्यांची जर काही हरकत नसेल ना तर आदिती तुझ्या सोबत येईल. नाही सर, मला नाही वाटत ती एकटी भूमिपूजनाला गेली म्हणजे ती घरच्यांचा विचार करत असणार, ती घरच्यांच्याच बाजूनी बोलणार म्हणजे मी एकटाच. कसं सांगणार आहे मी सगळ्यांना, मला काहीच कळत नाही. सिद्धार्थ कूल डाऊन. हे बघ काहीही झालं ना तरी तू तुझ्या निर्णयावर अडून राहा. आणि बघ कुठलंही टेन्शन घेऊ नको, तुला हक्क आहे स्वप्न बघण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा. घरच्यांच्या स्वप्नासाठी आणि त्यांच्या इच्छेसाठी तू तुझी स्वप्न सॅक्रिफाईस करायची नाही. जे मनात आहे ना ते बोलून टाक. इज दॅट क्लिअर? कम ऑन. नमस्कार. नमस्कार. आम्ही तर सुनबाईची ओळख करून देतो तुम्हाला. अरे सुनबाई, सुनबाई. हे आपले ग्रामसेवक. हे कामाच्या गडबडीत त्यांना आपल्या लग्नाला येता नाही आलं तुमच्या, बरं का? ही आमची सुनबाई खूप शिकलेली आहे. हा MBA झालेली आहे. त्यामुळे ही सगळी फॅक्टरी जी आहे ना ही अगदी व्यवस्थित सांभाळणार, खात्री आहे मला. तात्या, तुमच्या मुलं गावात पहिल्यांदा काहीतरी मोठं घडतंय. खरंच तुम्ही या गावची शान आहात. तात्या, तुम्हाला लागेल ती मदत आम्ही करणार. तेवढाच या कामात आमचा हातभार. अहो तात्यांच्या वयाकडे बघू नका, आम्ही सगळे आदर्श मानतो त्यांना. अहो तुम्ही एवढं म्हणालात ना, हेच खूप झालं आमच्यासाठी. काही लागलं तर आम्ही नक्की सांगू. अहो शेवटी काय आहे, ह्या फॅक्टरीचा फायदा आपल्या गावासाठीच झाला पाहिजे. त्यामुळे कसं होईल की कळत न कळत ह्या गावातल्या प्रत्येक माणसाचा या फॅक्टरीला हातभार लागेल. आली गाड आलो. सिद्धू काही कळतंय की नाही तुला, किती फोन केले? एक फोन उचलता येते. अरे आदितीकडनं समजलं आम्हाला सगळं. काय कळलं तुम्हाला आदितीकडून? अजून काय वेगळं कळणार आहे? असं काय बोलतोय, तसं काय झालंच नाही. नक्की तू खोटं वागतोयस की सुनबाई खोटं बोलतेस? नाही ते म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होतो की मी दिलेली गोळी घेतलीस ना तू, कशाला आलास तू उगाच डोकं दुखत होत तर? ठणठणीत दिसतोय की हा काय गाव दिती. हा तोच म्हणाला निघताना की मला बरं नाही वाटत आहे, डोकं दुखतंय म्हणून. म्हणून मग मी गोळी दिली त्याला, त्या गोळीने त्याला झोप लागली असेल आणि मग रेस्ट केल्यामुळे बरं वाटलं असेल. हो ना डॅड? हो हो बरं वाटतंय म्हणून आलो ना. हो आदिती बरोबर बोलते, गोळी घेतली आणि झोप लागली. मला उठलो तेव्हा बघितलं तर तुमचे खूप मिस कॉल होते, मग राहवलं नाही मला म्हणून आलो. बरं की उशिरा का होईना तू आलास. अरे तू भूमिपूजनाला नव्हतास ना, आदितीने केलं भूमिपूजन. हा तर तू आल्यास हरशी, हा कुंकू होऊन पूजा करून घे. हो हो दादा चल पूजा करून घेऊया. चल दादा ये.
वहिनी या पूजा करून घेऊ आपण. चल या, चल ये लवकर. वहिनी या, चला पूजा करून घेऊया आपण. या बसा इथे. तू काही सांगितलं नाहीस. आदिती, मी अजून एका मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिलाय. खूप छान झाला इंटरव्ह्यू. ऑफर पण खूप मोठी आहे आणि एक दोन दिवसामध्ये त्यांना निर्णय द्यायचा आहे. तुला जर हा जॉब चांगला वाटत असेल तर हात घे. सगळं तुझ्या मनासारखं होत आहे. सिद्धू, सुनबाई, तुम्हाला भेटायला बघा कोण आलंय. या. ह्या आपल्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ महिला वडीलधारे आहेत. तुम्हाला आशीर्वाद द्यायसाठी आलेले आहेत. अगं बाई, काय छोट्या तात्या साहेब. या तात्या साहेबांसारखं गावासाठी काहीतरी करतोय. आणि या देशमुखांच्या नव्या सुनबाई वाटतो. गोड आहे ग पोरगी, अगदी लक्ष्मीच जशी. पोरानो खूप मोठं काम करतात तुम्ही. पण माझी मुलं बाळ, माझी नातवंड माझ्यापासून खूप लांब गेली. काय करणार, या गावात पैसा नाही, नोकरी नाही, म्हणून ते सगळे सोडून निघून गेलेत. त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावत कोणी मुंबईला गेलं तर कोणी परदेशात गेलं, परत कोणीही आलं नाही. आता तर त्यांना आपल्या गावाची लाज वाटते. म्हणतात काय ठेवलं या गावात, पण त्यांची चूक नाही. आता पोरं शिकली सवरली तर ती नाही थांबत इथं. पण आता असं होणार नाही. कोणती नातवंड मुलं बाळ आपल्या कुटुंबांना सोडून जाणार नाही. सर्वांना इथं रोजगार मिळेल. इथून पुढच्या पिढ्यांना भीती नसेल. आता आता आपल्या स्वप्नासाठी आपल्या मायेच्या माणसांना सोडून जाण्याची गरज राहणार नाही. कारण या गावात आता रोजगार असणार, त्यांना कामं मिळणार, खऱ्या अर्थानं गावाचा विकास होणार. पण विकास म्हणजे नुसतं पैशाने समृद्ध होणं नाही, तर नाती भरून नात्यांनी सुद्धा समृद्ध झालं पाहिजे. आणि हो, आता तुमच्यामुळे या पिढीला कळेल. माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला. तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या गावाचं भलं करा. बाई हो, मी ऐकले देशमुखांची ही सून मुंबईची आहे. हो हो, पण या मुंबईच्या पोरी लग्न करून गावात येतात, वर्ष दोन वर्ष राहतात आणि मग आमच्याच पोरांना घेऊन मुंबईला निघून जातात आणि येतही नाही. पण तूच तशी नाहीयेस. हा, तू खूप शिकली सवरलेली असली तरी तू ह्या गावातच थांबून गावचा विकास करणार आहे. बरं वाटलं बघ तुझ्याकडे बघून. बयो, गुणाची सून आहे हो तुझी. आजी, तुम्हाला जे वाटतंय ना तसंच घडेल. सिट बघ, फक्त घरच्यांना नाही सगळ्या गावाला अपेक्षा आहेत आपल्याकडून. सिट, आपण अमेरिकेला गेलो तर आपण सेटल हो, सुखी हो, पण इथे थांबलो तर आपल्या बरोबरच गावातली बरीच घरं सुखी होती. गोष्टी खूपच कठीण होत चालल्या.
द्वितीय का हे सेठ लग्न झाल्यापासून आपण रोमॅन्टिक झालोच नाही. पण आता हे सगळं सेठ मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तू ये बस इथे बस. आपण आधी जसे मित्रमैत्रीण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रेमाच्या दोन्ही स्टेजेस एन्जॉय केल्या ना, तसंच आता नवरा बायको म्हणून पण एकमेकांवर खूप प्रेम करू आणि ही स्टेज सुद्धा तशीच एन्जॉय करूया. आणि मग त्यानंतरची स्टेज आई बाबा. आय नो मी खूप पुढचा विचार करते पण सेठ सांग ना आपण कधी करायचं प्लॅनिंग बाळाचं. सांग ना 3-4 वर्षांनी. मला ना लहान मुलं खूप आवडतात. सेठ आपण दोघं जसे चांगले मित्रमैत्रीण नंतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आता नवरा बायको तसेच चांगले आई बाबा पण होईल. कसं सांग ना कसं. तू तर इथे राहायचा निर्णय घेतलास मग मी तिथे राहणार अमेरिकेत आणि तू इथे. मग आपण कसे होणार चांगले आई बाबा सांग ना. तू सहजपणे मला एकटं टाकलं सर. इतके दिवस मी घुसमटत होतो की आधी तिला कसं सांगू घरच्या सगळ्यांना कसं सांगू आणि तू तू सहजपणे तुझा निर्णय सांगून टाकला. आणि माझं म्हणणं काय हे पण ऐकून न घेता तू सहजपणे निघून गेलीस. तू एकटीने भूमिपूजन केलंस. तुला काहीच कसं वाटलं नाही का सेठ. सेठ प्लीज शांत हो. मला जो डिसिजन योग्य वाटला तुम्ही घेतला. तो मला चुकीचा वाटतो आणि माझा निर्णय झालाय आणि त्यावरती मी ठाम आहे. सेठ पण नवरा बायको मध्ये मतभेद असू शकत नाहीत का. त्यांचे विचार वेगवेगळे असू शकत नाहीत. हे बघ आपण एकमेकांच्या मतांचा विचारांचा रिस्पेक्ट करूया ना आणि शांतपणे ठरवूया काय करायचं ते. शांतपणे तू कशी काय शांतपणे बोलू शकतेस का. याचा अर्थ असा आहे की तू माझ्याशिवाय राहू शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दीदी मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे मी तिकडे अमेरिकेत राहणार आणि तू इथे सगळ्यांसोबत आनंदात राहणार. आपला नवरा लांब राहणार याचा तुला जराही वाईट वाटत नाहीये. त्यापेक्षा सरळ सरळ सांगून टाक ना की बाबा कंटा आलाय तुझा. नाही मला तर वाटतं की तुला बरं वाटत असेल की माझा नवरा लांब राहणार आहे. काय बोलतोस तू हे. मी शांतपणे बोलते याचा अर्थ असा नाही ना होत की मला काहीच वाटत नाहीये. जर तुला काही वाटत असत ना तर तू एकट्याने भूमिपूजन केलं नसतं. सेठ आम्ही सगळ्यांनी तुझी खूप वाट बघितली पण तू आला नाही आणि सगळ्यांनी तुला बोलावून भूमिपूजन करायला लावलं असतं. जमलं असतं का तुला. मी केलं नसतं भूमिपूजन आणि करूही दिलं नसतं. मी सरळ सांगून टाकलं असतं की मला अमेरिकेला जायचंय म्हणून. मग का नाही आलास. का नाही सांगितलं सगळ्यांना. पुढे बघ अमेरिकेला तुला जावं असं वाटतंय मला नाही म्हणून भूमिपूजन केलं मी. आणि या फॅक्टरीची जबाबदारी जरी आपल्या दोघांवर सोपवली असली ना तरी फॅक्टरी म्हणजे घरातल्या सगळ्यांचं स्वप्न म्हणून भूमिपूजन करणं मला योग्य वाटत. हो ना. ही फॅक्टरी घरातल्यांसाठी किती महत्वाची आहे गावासाठी किती महत्वाची आहे फक्त तुलाच कळतं. मला काहीच कळत नाही. त्या आजी आल्या होत्या तेव्हा बघितलं ना मी तुझ्या चेहऱ्यावरती जिंकण्याचा आनंद. मला हरवण्यात तुला आनंद मिळतो का. सीट आता काही बोलतोयस तू. हे बघ मी फक्त तुझी बायको म्हणून नाही तर या घरची सून म्हणून सुद्धा आले या घरात. माझं काहीच कर्तव्य नाहीये का या घरासाठी. तू करतेस ते कर्तव्य
आणि मी करते तो स्वार्थीपणा का? हे बघ अदिती, अमेरिकेला जायचं स्वप्न मी एकट्याने बघितलं नव्हतं, आपण दोघांनी मिळून बघितलं होतं. आणि अदिती, मी आपला संसार अमेरिकेत इमॅजिन केला होता. तुला जग फिरवायचं, तुझ्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचं होतं, खूप एन्जॉय करायचं होतं, खूप पैसा कमवायचा होता, आपला फ्युचर सिक्युअर करायचं होतं मला. हा विचार होता माझा. मग हा विचार करणं चुकीचा आहे का? अदिती अगं, अगं या वयात मला नाही करायची समाजसेवा. मला फक्त आपल्या दोघांचं आयुष्य हवंय. अरे हेच आयुष्य आपण इथे सुद्धा जगू शकतो सगळ्यांसोबत. पुन्हा तेच सगळ्यांसोबत. तू माझ्या आधी आता त्यांचा विचार करायला लागलीस का? तू का नाही समजून घेतेस मला? सीट जर तुला मला अमेरिकेलाच घेऊन जायचं होतं तर मग का सगळ्यांची सवय लावून दिलीस? का खऱ्याने त्यांची ओळख करून दिलीस? मला या घरात या माणसांमध्ये झालं तुझं झालं का रडून? सगळ्यात पहिले रडायचं बंद कर. रडून काय दाखवायचं असतं तुला? की तू किती चांगलीस आणि मी किती वाईट? सीट बास. हे बघ, तुला मला समजून घ्यायचं नसेल ना तर नको घेऊ, पण वाटते ते बोलू तरी नको. तू जा मला एकटं सोड जरा. तसं तुला कायम एकटंच राहायचं होतं का? मग एकटी सीट अति करू नकोस. सीट आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको.